नमस्ते, आता मी बटाटा किसते आहे. बटाट्याची रेसिपी. बटाटा किसते आहे, साल काढून घेतली आहे, पाण्यात ठेवली बघा, आणि आता ही किसून घेणार आहे. जा पप्पे, तोपर्यंत तवा काढून घे, जा गॅसवर तवा ठेव. आणि इथे बघू आपलं साहित्य काय काय. पोहे, खोबरा आणि तांदूळ. बटाटा किसून घेतलाय, चल आतमध्ये. आणि तुम्हाला मला हेच दाखवायचं होतं की रेसिपी तुम्हाला जरी दिसत असेल ती किचन मध्ये शूट होते, पण आमचं आत आणि बाहेर, आत आणि बाहेर असंच असतं. जेव्हा काय ते वस्तू जास्त असतील ना करायचे, म्हणजे बटाटे किसायचे असेल, तर ते बाहेर मम्मी करते, नंतर ती परत आत जाते, म्हणजे आम्ही परत आत शूट करायला जातो. आणि मम्मी गेल्यानंतर हे पाठोपाठ त्यांच्या येतं. आणि इकडे असं सर्व अरेंज करायला लागतो, बरोबर ना मम्मी? सर्व घ्यायला लागतो हाताखाली. तवा काढला ना, बरं झालं. हे सर्वात एवढी सगळी भांडी नंतर घासायला लागतात. ते 5 मिनिट आपण ठेवतो ना कोणत्याही रेसिपी मध्ये, त्याच्यामध्ये ते होतं, त्याच्यामध्ये घासून काढते. एक प्रश्न होता, नवीन मिक्सर कुठे आहे? नवीन मिक्सर आता तो ठेवलाय, हा तर चालू झाला ना. हा चालूच होता, पण तो आम्ही त्याचा ब्लेड तुटला होता हा वर्षा. तू बनवला ना? ते 10 रुपयामध्ये बनवून आणला. पण तो कसा ठेवला नवीन, असा एक स्पेअर मध्ये ठेवला की कधी हा अचानक बिघडला तर लॉकडाऊन मुळे बाहेर जायला भेटणार नाही आपल्याला. आपण एकदा काढणार आणि तो वापरणार, परत ठेवणार, तर ते भांडा आहे ना त्याला तो खराब होतो नंतर. वापरायला काढला तर तो नेहमी वापरायचा. हे एक वाटी तांदूळ घेतले, ही एक वाटी आहे ना, म्हणजे 1 कप तांदूळ आणि 1/2 कप पोहे. आणि आपल्याला आता छोटी छोटी 2 बटाटे घेतली आहे किसून. पोहे 1/2 कप म्हणजे ते आता धुतले ना, धुवून 1 कप झाले पाहिजे. हे धुवून 1 कप होणार, ते फुगतात ना. आता मी काय करते, तांदूळ आहे ना, मी रात्री भिजत टाकलेले तांदूळ स्वच्छ धुवून रात्री भिजायला ठेवलेले. थोडं पाणी टाकते पहिला. तांदूळ दलतो ना तसे दलायचे बारीक एकदम. झालं नाही, त्याच्यामध्ये ना हे टाकते, पोहे टाकते, पाणी काढून टाकते पहिला. आपण हे ना एक रात्र तांदूळ भिजत ठेवायचे, एक रात्र नाही तुम्हाला वाटलं ना तर 5-7 तास तरी तांदूळ भिजून घ्यायचे. आणि पोहे ना आपले पहिले 10 मिनिट आधी भिजून ठेवायचे. पोहे लावून घेते जरा. पोहे वाटले आता, त्याच्यामध्ये हा किसलेला बटाटा टाकते. थोडं पाणी टाकते. आम्ही 1/2 वाटी खोबरं घेतलंय, ते ओलं खोबरं आहे. आणि त्याच्यामध्ये आहे ना गूळ टाकायचं. आता गूळ खोबरं टाकलंय, त्याच्यामध्ये पाणी टाकते. आता गूळ खोबरं वाटलंय ना, त्याच्यामध्ये थोडी वेलची टाकायची, वेलची पावडर. आता तुमच्याकडे पावडर नसेल ना तर 2 वेलची टाकायची. ही परत आता फ्रीज मध्ये ठेवते. फ्रीज मध्ये ठेवायची. बघा मिक्सरचं काम झालं. मिक्सरला आपल्या जागेवर ठेव. मिक्सरचं काम झालं की लगेच आपलं मिक्सर आपल्या जागेवर जातो. आता हे आपलं सगळं वाटण वाटलेलं ना, तांदूळ वगैरे हे आता टोपात काढून घेतले. आणि हे आपलं गूळ आणि खोबरा. गूळ खोबरा थोडा याच्यात पाणी लागेल, पण त्याच्या आधी थोडं आहे ना मीठ टाकून घेते. मीठ आपण चवीपुरतं टाकायचंय. हे थोडा घट्ट झालाय, थोडासा मी पाणी टाकते बघा नावाला. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. व्हिडिओ मध्ये जर तुम्हाला तुमच्या कमेंटचे उत्तर भेटले तर तुम्हाला पण चांगलं वाटेल. तर असा प्रश्न होता, असं कमेंट होती की तुमचं किचन एकदम क्लीन कसं ठेवता तुम्ही, साफ. हे सर्व एकदम साफ दिसते ना कधी पण, तर तिथं उत्तर द्या मम्मी. ते माझं कसं असतं, इथे तर समजा 2 मिनिटं आहे ना, इथे किचन मला रेसिपी बनवायला इथे मी 2 मिनिटं झाकून ठेवते, तेव्हा मी पटकन तिथे एखादा 2 भांडी घासून टाकते. आणि पटकन इकडे पण ती फडका फिरून घेते. लगेच रुमाल असतो माझा एक साईडला ठेवलेला असतो, तो मी लगेच असं पुसून टाकते, कारण मला पण ते आवडत नाही. ते जास्त वेळ राहिला की ते कसं डाग डाग दिसतात आणि मग खराब दिसतो ना. लवकर तेलाचे डाग आपण पुसले की ते लगेच पुसून पण जातात ना. लगेच पुसून जातात. आता हे बघ आपलं तवा पण तापलेला आहे. आता तुम्हाला इकडे भांडी दिसतात ना असं पसार असतो, पण आता ही छोटी रेसिपी आहे म्हणून जरा भांडी कमी आहेत. आणि आपले डाळ भाजी वगैरे असते ना, ते भरपूर भांडी असतात कुकर सकट. ते मी 5 मिनिटं 10 मिनिटं आपण बोलतो ना शिजायला टाइम लागतो,
तेवढ्या याच्यात मी करून घेते. म्हणजे ज्यावेळी रेसिपी बनते, ज्यावेळी जेवण बनतो, त्याच वेळी तू सर्व साफ करून सगळं साफ करून घेते. मग जेवला की मग कंटाळा येतो. जेवला की मम्मी झोपून जाते. तवा चांगला टाकून घ्यायचा, त्याला तेल वगैरे काहीच लावलेलं नाही. विदाउट ऑइल अर्धा चमचा साजूक तूप, खाली तेल नाही लावला होता. साजूक तूप एक मिनिट तसंच ठेवलेत ना तू? हा, जरा भाजायला हवं ना. आपल्या चालीवर ठेवायचं ना. तसंच दुसरा घालते. चांगले पडले ना त्याला. आता तुम्ही इकडे बघा, आपला इकडे एक झालाय. आता नेहमीच जर रेसिपी व्हिडिओ असता तर मी इकडे पॉज केला असता आणि मग डायरेक्ट तुम्हाला काय दाखवलं असतं, सर्व बनवून झालं असतं तेव्हा दाखवलं असतं. आता इकडे मम्मी अशी बनवत राहील. मम्मीला आता तुला किती टाइम झाला इकडे अजून? हा, आता इथे बघा, आम्ही काहीच नाही केलंय. इकडे एक्झॉस्ट फॅन पण बंद आहे. सर्वात आधी आम्ही काय करतो, एक्झॉस्ट फॅन लावतो आणि तुम्हाला तर पूर्ण घर दाखवतो. पाठी तुम्हाला दिसते पूर्ण लाईट ऑफ असतात. चला आता जरा होम टूर दाखवतो तुम्हाला. बघा फुल अंधार आणि असंच बघत बघत तुम्हाला बाहेर सुद्धा दाखवतो. आणि तुम्हाला एक प्रश्न तर पडलाच असेल, सर्व घर दाखवलं, मम्मी पण त्यांना दिल नाही दिसली. दिल कुठे सांग? दिल वरती गेली आज. आणि कुठे वरती म्हणजे कुठे दाखव? हाताने वरती गेली, टाकीच्या वरती. वरती इकडे टाकी आहे, पाण्याची टाकी, तिकडे जाऊन ती आराम करते. तिच्यासाठी ते बेडरूम आहे. शांतता पाहिजे असेल ना तर ती वरती जाते तिकडे. आपल्या बोलता बोलता मम्मीने इकडे कापलेलं आहे, कारण तुम्हाला खायला देते मस्त पैकी. पिझ्झा सारखी कापते, गरम आहे ना. पण इथे बघा, आपली जी पहिली वाली ती मम्मीने कापली होती तिकडे सजवायचं काम चालू आहे. आणि तिथे आपली थर्ड वाली पण बनते. टोटल एवढ्या याच्यात मम्मी किती बनतील? तीन ना याच्यातले, अजून तीन चार तरी तीन बनतील. म्हणजे टोटल सहा बनतील. चार तरी बनतीलच अजून. म्हणजे सहा सात टोटल मध्ये बनतील. आता एक्झॉस्ट फॅन झालं मम्मी. आता एखादी डिश आपण आहे ना चांगली बनवून अशी खाल्ली तर किती चांगली मजा येते ना खाताना. सर पण एकदम अशा चांगल्या प्लेट मध्ये करायचं. आता दुसरा पण अजून एक कमेंट मध्ये प्रश्न येतो की आता तुम्ही दोन जण म्हणजे आपण किती किती जास्त खाणार? मी तीन खाईल, तू एक खाशील, चार. आता सहा दोन तीन उरतात ते म्हणजे आपण काय करतो? आता रोज चांगलं वाटत नाही ना की आम्ही शेअर करतोय चांगला, पण आम्ही शेअर करतो. आता कोण ना कोण असतात, किती आहेत आपले ओळखीचे, त्यांना एक एक कधी कधी तर आता समजा 15 कटलेट बनले असतील ना तर दोन तीन मी खाल्ले, मम्मी दोन खाल्ले, पाच बाकीचे उरलेले 10 आहेत ना. ते दोन घरात चार चार दिले की दोन घरात संपतात. म्हटले तर ते तेलाच्या वस्तू असतील ना, तर तुम्ही तो विषय सोडून द्या की पप्पू खातो. मी नाही खात जास्त. तुम्हाला टेस्टिंग करून दाखवतो तेवढेच मी खातो, बाकी काहीच खात नाही. ते असो किंवा दुसरे काय असो, एका घरात तर चार द्यायलाच लागते, एक दोन देऊ नाही शकत आपण. बरोबर ना? मग ते एक दोन तीन घरात संपतात आणि असे 18-20 घरात तर नॉर्मल ओळखीचे आहेत मम्मीच्या. मुलं लहान असतात. खोबऱ्याचा रस काढला ना, गुल टाकून, वेलची पावडर टाकून, तो आता याच्यावर टाकते बघा. वा वा वा, अरे वा, कुछ तो नया. आपण आंबोळी खातो ना रसातून, तशी पण झटपट आळू आंबोळी म्हटली तरी पण चालेल. आळू डोसा मला तर असंच आवडते. मला ते एकदम हॉटेल रेस्टॉरंट सारखं आवडत नाही, असं घ्यायचं लगेच खाऊन टाकायचं, एवढी भूक लागते. झूम करू नको. वा, रसामध्ये आंबोळी, क्या बात है. अच्छा तुम्ही पण झटपट बनवा मस्त पैकी आळू आंबोळी. आता वेट नाही करत, आता पटकन. आता बघा, मी तुम्हाला मी सर्व दाखवतो तुम्हाला. चला या व्हिडिओ मध्ये असं घेऊन जातो मी बाहेर. बघा आता बाहेर काळू का आरामात घेऊन देतात, कॅमेरा हातात म्हणून अजून आरामात न्यायला लागते. हे मी इथे ठेवणार. ओके, आम्ही ठेवला इथे, देन इथे जाणार मी. लाईट नंबर 1, 2, 3, 4, स्मॉल लाईट ऑफ.
नंतर मम्मी इथे बसणार टेस्टिंग कसं आम्ही मी सर्व दाखवते व्हिडिओ मध्ये बसतो ठीक आहे बसली देन मी इकडे लावणार स्टँड लावून दाखवतो हा झाला स्टँड रेडी हे झाले आपले शेफ रेडी ही झाली डिश रेडी आता टेस्टिंग करणार इकडे बसणार इथे असा टेस्टिंग करणारा माणूस बसतो टेस्टिंग करणारा मुलगा बसतो नंतर आम्ही का पावडर बिवडर लावत नाही फक्त थोडासा 2 मिनिट पुसून घेतो आणि स्टँड जवळ घेतो आम्ही सेट जरा पार्टी कॅमेरा अँगल बघायचं सर्व ठीक आहे रेसिपी हातात घेतली मग आता मग रोजचा डायलॉग आपला आता इकडे बघा आपली रेसिपी एकदम रेडी आहे आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो आता इकडे टेस्ट करण्यासाठी चमचा घेतलाय पण चमच्याची काही गरज नाही आपल्या फक्त तो रस पिण्यासाठी मी चमचा घेईल पण सुरुवातच त्या रसामध्ये तर बुडलेला जायचं आहे ना ऍक्च्युली हे मी सर्विंग करण्यासाठी आम्ही मोठी प्लेट दाखवले तर छोट्या वाटग्यामध्ये काहीतरी खायचं आपण असं वाटतं का त्याने महाराष्ट्र काहीतरी डिश खात असं मस्त डिश खात असं वाटत ते एक पीस खायचं आपलं रस खायचं एकदम भारी आंघोळीसारखा लागतो ना तू नेमकं तर अशी ट्रीट झाली त्याला ट्रीट म्हणू शकतो माझ्या रेसिपी नाही ट्रीट म्हणायची आता श्रावण लागला आपल्याला वेगवेगळं काहीतरी खायला पाहिजे ना त्यासाठी असं बनवायचं काहीतरी वेगळं आणि खायचं एकदम छान आहे तुम्ही नक्कीच बनवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर बेल आयकॉन वाजवा आणि एन्जॉय करा अशा ट्रीटला सर्वात नंतर बघा सर्वात रेसिपीची टेस्टिंग झाल्या मम्मी काय करते तू पंखा लावते आणि मग बस बाय